हॅलो, नमस्कार. मी शारदा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यांचा दिवस खूप छान जाऊ दे, हॅपी हॅपी होते. श्री स्वामी समर्थ साईओम. मैत्रिणींनो, जसं की आता उन्हाळा संपलेला आहे आणि छानपैकी पावसाळा चालू झालेला आहे, मस्त पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ज्यांना उन्हाळा आवडत नसतो किंवा उन्हाळ्यामध्ये एकतर भयंकर ऊन असतं, भयंकर गर्मी होते, घामाच्या धारा, बापरे बाप विचारूच नका. आणि त्याच्यानंतर येणारा हा जो पाऊस असतो तो सगळ्यांना हवा हवा असा वाटत असतो. सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात की कधी पाऊस पडेल, कधी पावसाळा चालू होईल म्हणून. तर पावसा तर आता चालू झालेला आहे, खूप छान वाटतंय. मस्त थंडगार वातावरण, इतकं छान निसर्ग सौंदर्य पावसाळ्यामध्ये जे आहे दिसतं, ते खरोखर बघायला आणि अनुभवायलाही खूप छान वाटतं. काही काही जणांना नाही आवडत, म्हणजे काय करणार, चिखल आहे, पाणी आहे, नको वाटतं घराबाहेर जायला. तरी सुद्धा पावसाचं वातावरण जे असतं ना, खरोखर खूप छान असतं. पण ह्या वातावरणात सुद्धा, म्हणजे आता पावसाळा जरी चालू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये सुद्धा जे आहे बऱ्याच जणांना काही काही स्किन प्रॉब्लेम होत असतात. म्हणजे बरेच जण आता, जसं की मी सांगितलं की आपण नेहमीच आपल्या स्किनची चांगली काळजी घेतोच, स्किन केअर रुटीन तर फॉलो करतोच, तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणींना जे आहे स्किन रिलेटेड बरेच इश्यूज असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात. जास्त करून ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे अशा स्त्रियांना जो आहे किंवा अशा मुलींना जास्त करून स्किन प्रॉब्लेम्स होतात. तर काय प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका. पावसाळा म्हटलं की एकतर धोतो तरी पाऊस पडतो किंवा नुसते ढग तरी भरून येतात. पण पाऊस म्हटला की वातावरणात एक आर्द्रता असते, म्हणजे ह्युमिडिटी वाढते, ज्याच्यामुळे आपल्या जे ज्यांची स्किन जे आहे ऑइली असते किंवा ज्यांची स्किन कॉम्बिनेशन असते अशा स्किनला जो आहे थोडासा प्रॉब्लेम होतो. काय, जसं की वातावरणात ह्युमिडिटी खूप जास्त असल्यामुळे ज्यांची स्किन जे आहे ऑइली आहे, ज्यांची तेलकट त्वचा आहे, त्यांच्या त्वचेवर अजून जास्त घाम येतो आणि त्याच्यामुळे जे आहे स्किन जास्त ऑइली होते. आणि तसंच ह्या वातावरणामुळे जे आहे जास्त प्रमाणात जे ऑइल प्रोड्यूस होते चेहऱ्यावर, त्याच्यामुळे आपला चेहरा जो वारंवार तेलकट होतो. आणि चेहरा तेलकट झाल्यामुळे चेहरा एकदम डल दिसू लागतो, निस्तेज दिसू लागतो. कारण अशा तेलकट चेहऱ्यावर बाहेरची जी घाण असते, धूळ असते, प्रदूषणातली जी धूळ असते किंवा जे धुळीचे कण असतात, ते सगळे चेहरा चिटकून बसतात. त्याच्यामुळे आपला चेहरा काळवंडतो, म्हणजे काळा पडल्यासारखा दिसतो, डल दिसतो, एकदम निस्तेज दिसतो. तसंच जसं मी सांगितलं, ऑइल जास्त प्रमाणात प्रोड्यूस झाल्यामुळे जे आहे चेहऱ्यावर आपल्याला ऍक्ने आणि पिंपलचा सुद्धा त्रास होतो. तर ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्या लोकांना हा त्रास होतो. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वेगळी आणि जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये जो आपल्याला त्रास होतो तो होणार नाही. तर आपण काय काळजी घेणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे चेहरा व्यवस्थित क्लिन्झ करणे. हो, क्लिन्झिंग, आता आपण कुठल्या प्रकारचं क्लिन्झिंग वापरतोय ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आता जसं की ऑइली स्किनला जास्त त्रास होतो, त्याच्यामुळे ऑइली स्किनवाल्याने जे क्लिन्झर किंवा जो फेसवॉश आपण वापरणार आहोत तो ऑइल कंट्रोल करणारा असावा आणि ज्याच्यामुळे आपली स्किन जास्त ड्रायही होणार नाही अशा प्रकारचा फेसवॉश किंवा क्लिन्झर निवडायचा आहे. तर क्लिन्झिंग किती वेळा करायचं आहे, तर जसं की सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, जे तुमच्या स्किनला सूट होईल अशा प्रकारचा क्लिन्झर किंवा फेसवॉश निवडायचा आहे आणि त्याने चेहरा जे स्वच्छ धुवायचा आहे. आता चेहरा धुतल्यानंतर सुद्धा काही वेळाने परत जे आहे आपली त्वचा जे आहे तेलकट दिसू लागतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की माझी स्किन जास्त ऑइली दिसत आहे, त्या वेळेला आपल्याला फेसवॉशने जो आहे चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. असं नाही की सकाळी एकदा धुवायचं आणि रात्री एकदा धुवायचं, झालं आपलं काम झालं, असं करू नका. कारण जसं मी सांगितलं, पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये जे आहे ह्युमिडिटी खूप असते वातावरणात, त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे सारखी सारखी ऑइली होत राहते. मग ऑइली स्किन झाल्यामुळे चिटकणे, प्रदूषण आहे त्याचा परिणाम होते, त्याच्यामुळे ऍक्नेज होणे, पिंपल्स होणे हे त्रास होऊ शकतात. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की माझी स्किन जास्त ऑइली होत आहे, तर त्यावेळेला आपल्याला स्किन जे आहे व्यवस्थित क्लिन्झ करून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली स्किन वारंवार एक्सफोलाइट करणे. हो, आता जसं की आपल्याला माहितीच आहे की स्किनला जास्त स्क्रबिंग करायचं नसतं, पण पावसाळ्यामध्ये ऑइली स्किनला जो आहे जास्त त्रास होतो. म्हणजे एकतर स्किनवर ऑइल जे आहे जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतं, त्याच्यामुळे ॲक्ने, पिंपल्स हे त्रास होतात. तर त्याच्यासाठी आपल्याला दररोज स्क्रब करणं गरजेचं आहे. स्क्रब जास्त हार्श वापरायचा नाही आहे, माइल्ड स्क्रब जो तुमच्या स्किनला सूट होईल, जो तुमच्या त्वचेला सूट होईल अशा प्रकारचा स्क्रब वापरायचा आहे आणि रोज स्क्रब करायचा आहे.
स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्याची धूळ किंवा घाण जमा झालेली असते ती निघायला मदत होते. रेड स्किन सुद्धा निघायला मदत होते, जेणेकरून आपला चेहरा छान स्वच्छ झाल्यामुळे चेहरा चांगला उजळतो सुद्धा आणि अजिबात निस्तेज दिसत नाही. तर स्क्रबिंग कुठल्या प्रकारचं वापरायचं, जसं मी सांगितलं, तुमच्या त्वचेला जास्त हार्श होणार नाही पण तुमच्या स्किनला सूट होईल अशा प्रकारचं एक्सफोलिएटर आपण रोज वापरायचं आहे. रोज म्हणजे दिवसातून एकदाच वापरायचं आहे, नाहीतर बाबा हा ठीक आहे आता शारदाने सांगितलंय स्क्रबिंग करा, स्क्रबिंग चांगलं आहे म्हणून सारखं सारखंही नाही करायचं एवढं की आपल्या स्किनला इजा पोचेल किंवा स्किन जास्त ड्राय होईल आणि ज्याच्यामुळे आपल्या स्किनचे प्रॉब्लेम्स वाढतील. तर दिवसभरातून एकदाच म्हणजे सकाळी फक्त तुम्ही जेव्हा उठल्यानंतर चेहरा धुता, क्लिन्झिंग केल्यानंतर तुम्ही तेव्हा जे आहे एक्सफोलिएट करायचं आहे तुमची स्किन, म्हणजे तुमच्या दिवसभर स्किनला काहीच त्रास होणार नाही पण रोज तरी एक्सफोलिएट करायचीच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे टोनर वापरणे. हो, टोनर रोज लावणं खूप गरजेचं आहे चेहऱ्यावर. का गरजेचं आहे? दिवसभरात जितक्याही वेळा चेहरा स्वच्छ कराल, क्लीन्स कराल किंवा फेसवॉश वापराल, त्याच्यानंतर चेहरा कोरड्या केल्यानंतर आपल्याला टोनर वापरणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळी टोनरच आहे. जेव्हा जेव्हा आपण आपला चेहरा स्वच्छ करू, टोनर का लावायचा आहे? आता जसं आपण चेहरा स्वच्छ केल्यानंतर जे आहेत आपले पोर्स ओपन होतात आणि ओपन पोर्समध्ये जे आहे त्याच्यामधून जे जास्त ऑइल प्रोड्यूस होत असतं किंवा त्याच्यामुळे जे आहे ॲक्नेस पिंपल्स वगैरे होत असतात, तसंच त्याच्यामध्ये जास्त धूळ घाण वगैरे जाऊन बसते. तर हे पोर्स जे आहेत बंद होण्यासाठी आपल्याला टोनर लावणं गरजेचं आहे. व त्याच्यासाठी तुम्ही केमिकलयुक्त कुठलंही टोनर वापरू नका. तुम्ही साधं गुलाब पाणी जरी वापरलं तरी हे बेस्ट टोनर आहे आणि नॅचरल टोनर आहे. तर चेहरा धुतल्यानंतर तुम्ही गुलाब पाणी जे चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, तुम्ही कॉटनच्या मदतीने लावू शकता किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून डायरेक्टली तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे जरी केला तरी हे छान असं टोनरचं काम करेल. टोनर म्हणजे काय असतं? आपली स्किन टाईट करण्यासाठी मदत करतं, स्किन स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतं आणि जे पोर्स आहेत, ओपन पोर्स आहेत, त्यांना कमी करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी मदत करतं, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची स्किन जी आहे जास्त ऑइली होणार नाही आणि तुम्हाला ॲक्नेचा त्रास सुद्धा होणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर लावणे. बऱ्याचदा बऱ्याच मुली, स्त्रिया, महिला ही चूक करतात की पावसाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावणं गरजेचं नाही, कारण ऑलरेडी हवेमध्ये इतकी आर्द्रता असते, ह्युमिडिटी असते की आपल्याला असं वाटतं की आपली स्किन खूप छान दिसते. तर हवेमध्ये ह्युमिडिटी असल्यामुळे, आर्द्रता असल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की स्किनला मॉइश्चरायझरची गरजच नाही आहे, तर स्किन कुठेही ड्राय वाटत नाही आहे. किंवा ज्यांची स्किन ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, त्यांची स्किन जी आहे ऑलरेडी ऑइली असल्यामुळे थोडीशी चमकदार किंवा तकाकी असते चेहऱ्यावर, तर अशांना वाटतं की आता मॉइश्चरायझरची काय गरज आहे, तसे छान मस्त पाऊस पडत आहे, आपली स्किन काय ड्राय होणार नाही. पण तसं करू नका. रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर हे लावलंच पाहिजे. भले तुमची स्किन ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा असं तुम्हाला वाटत असेल की मला माझ्या स्किनला जे आहे मॉइश्चरायझरची गरज नाही, पण तसं नसतं. आपल्या स्किनला नेहमी मॉइश्चरायझरची गरज असते, भले तुमची स्किन ऑइली असली तरी. बऱ्याच जणींना असं वाटतं की ऑइली स्किन आहे तर कशाला मॉइश्चरायझर लावायचं आहे, त्याच्यामुळे स्किन अजून ऑइली होईल. तसं करू नका. ऑइली स्किनसाठी वेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर येतात जे तुमच्या स्किनला जास्त ऑइली बनवत नाही पण तुमची स्किन जे आहे हायड्रेट ठेवायचं काम करतात. तर अशा प्रकारचं मॉइश्चरायझर निवडायचं आहे ज्याच्यामुळे तुमची स्किन जास्त ऑइली होणार नाही पण स्किनला जे आहे चांगलं पोषणसुद्धा मिळेल. मग अशा प्रकारचे मॉइश्चरायझर बरेच जे आहेत मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तुम्हाला कुठल्या प्रकारचं मॉइश्चरायझर सूट होते ते तुम्ही घेऊ शकता. शक्यतो जे ऑइली स्किन असते किंवा कॉम्बिनेशन स्किन असते त्यांच्यासाठी जेल बेस्ड मॉइश्चरायझर किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर निवडायचं आहे. ऑइल बेस्ड अजिबात निवडू नका. ऑइल बेस्ड मॉइश्चरायझरने अजून चेहरा ऑइली होईल आणि ज्याचा तुम्हाला त्रास होईल. पाचवी गोष्ट म्हणजे सनस्क्रीन वापरणे. आता सनस्क्रीनबद्दलही बरेचसे गैरसमज प्रत्येकीच्या मनात असतात की बाबा पावसाळ्यामध्ये सनस्क्रीन लावायची काय गरज आहे, कारण पावसाळ्यामध्ये जास्त करून ढगच असतात, ऊन नसतं, त्याच्यामुळे सूर्यकिरणांचा काही आपल्याला त्रास होणार नाही. तसं नसतं, प्रत्येक सीझनमध्ये सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. तसं उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे किंवा पावसाळा असू दे, तिन्ही सीझनमध्ये सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. जसं मी सांगितलं, रोजच्या आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन असलंच पाहिजे, सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही पावसाळ्यामध्ये काही गरज नाहीये, पण तसं नसतं. उन्हाळ्यामध्ये जेवढी गरज असते तेवढीच गरज पावसाळ्यात सुद्धा आपल्याला सनस्क्रीनची असते, कारण सूर्याची अतिनील किरण हे त्यावेळी सुद्धा जे आहे काम करत असतात आणि जे आपल्या स्किनला त्याचा जो आहे त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही घराबाहेर पडणार असाल किंवा घरातच जरी थांबणार असाल तरी सुद्धा सनस्क्रीन रोज न चुकता लावलं पाहिजे. बरं, घराबाहेर पडणार असेल तर सनस्क्रीन कुठल्या प्रकारचं निवडायचं आहे, जे सनस्क्रीन पाण्यामध्ये धुवून निघणार नाही अशा प्रकारचं सनस्क्रीन निवडायचं आहे. शक्यतो वॉटरप्रूफ वगैरे असतात असे सनस्क्रीन निवडायचे आहेत जे पावसाच्या पाण्याने किंवा ह्युमिडिटीमुळे जे आहेत धुवून निघणार नाहीत किंवा चेहऱ्यावरून ओघळून जाणार नाहीत.
सहावी गोष्ट म्हणजे आपली त्वचा नेहमी कोरडी राहिली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या. जसं की हवेमध्ये ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे चेहऱ्यावर वारंवार घाम येतो. घाम आल्यामुळे एकतर चेहरा जळजळसुद्धा होते आणि त्याच्यामुळे पिंपल्ससुद्धा वाढतात. तर अशा वेळेस करायचं काय, चेहरा वारंवार पुसायचा आहे किंवा चेहऱ्यावर घाम येऊ नये ह्याच्यासाठी उपाययोजना करायची. तर घाम येऊ नये म्हणून काय करायचं आहे, तर तुम्ही कुठलीही डस्टिंग पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर किंवा बीबी पावडर वगैरे अशा प्रकारच्या पावडर्स जे आहे तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता, जेणेकरून घाम येण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल आणि तसंच आपला चेहरा जास्त तेलकटसुद्धा होणार नाही. त्याच्या चेहरा कोरता राहील ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, म्हणजे बाकीचे जे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते होणार नाही. सातवी गोष्ट म्हणजे हेवी मेकअप करायचा नाही आहे. पावसाळ्यामध्ये शक्यतो हेवी मेकअप करणं टाळायचं आहे. बऱ्याच जणींना जे आहे बाहेर जाताना किंवा फंक्शन वगैरे असेल तर हेवी मेकअप करायला आवडत असतं, पण शक्यतो पावसाळ्यामध्ये हे करू नका. एकतर हेवी मेकअपमुळे आपल्या चेहऱ्याचे पोर्स जे आहेत ते ब्लॉक होतात, त्याच्यामुळे ॲक्ने आणि पिंपल्स येऊ शकतात. तसंच बाहेरच्या वातावरणामुळे ह्युमिडिटीमुळे किंवा पावसामुळे जो आहे मेकअप खराबसुद्धा होऊ शकतो. त्यासाठी मिनिमल मेकअप, कमीत कमी मेकअप करायचा आहे आणि मेकअप प्रोडक्ट्स असे वापरायचे आहेत जे वॉटरप्रूफ असतील, जेणेकरून आपला मेकअपसुद्धा खराब होणार नाही. फाउंडेशनऐवजी तुम्ही बेबी क्रीम किंवा सी सी क्रीम वापरू शकता, जेणेकरून जो आहे आपल्या चेहऱ्याला जास्त त्रासही होणार नाहीत आणि आपले पोर्स जे आहेत ते ब्लॉकसुद्धा होणार नाहीत. तसंच लिपस्टिक वापरताना सुद्धा जे आहे मॅट शेडमध्ये किंवा वॉटरप्रूफ लिपस्टिक, तसंच प्रूफ जे काजळ असेल जे अजिबात पुसलं जाणार नाही अशा प्रकारचे लिपस्टिक आणि काजळ वापरायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुमचा मेकअप दिसायलाही छान दिसेल आणि तुमचा जो आहे लुकसुद्धा छान दिसेल आणि अजिबात पावसामुळे खराब होणार नाही. नववी गोष्ट म्हणजे चेहरा वारंवार धुवत राहायचा आहे दिवसभर. आता जसं मी सांगितलं, ऑइली स्किनवाल्यांना जो आहे जास्त त्रास होतो, कारण पावसाळ्यामध्ये स्किन वारंवार ऑइली होत असते, त्याच्यामुळे डड घाण वगैरे सारखी चेहऱ्यावर जमा होत असते. तर त्याच्यासाठी करायचं काय, जेव्हा जेव्हा शक्य असेल किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की माझी स्किन आता जास्त तेलकट होत आहे, तर चेहरा जो आहे वारंवार धुवायचा आहे, जेणेकरून चेहऱ्यावरचं जे घाण आहे किंवा जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते सगळं निघून जाईल. आणि मग प्रत्येक वेळेस आपल्याला काय फेस वॉश वगैरे क्लिन्झर वापरायचं आहे का नाही, तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा धुवू शकतात. फक्त एक लक्षात ठेवा की साध्या पाण्याने चेहरा धुताना तुम्ही जास्त थंड पाणी घ्यायचं नाही आहे आणि जास्त गरम पाणीही घ्यायचं नाही. तुम्ही कोमट पाण्याने जे आहे चेहरा धुवायचा आहे. कोमट पाणी का, तर कोमट पाण्यामुळे जे आहे जे आपल्या चेहऱ्याचं ऑइल आहे ते व्यवस्थित निघायला मदत होते, त्यांची चेहऱ्याची घाण आहे डट आहे ते सुद्धा व्यवस्थित निघायला मदत होते. त्याच्यामुळे शक्यतो जे दिवसभरात तुम्ही चेहरा धुताना कोमट पाण्याचा वापर करा, जेणेकरून तुमचा चेहरा जो आहे स्वच्छ धुतलाही जाईल आणि जास्त ऑइलसुद्धा प्रोड्यूस होणार नाही आणि आपली स्किन जी आहे जास्त ड्रायसुद्धा होणार नाही. हे तर झाले शरीराच्या बाहेरून करायचे उपाय, पण शरीराच्या आतून सुद्धा काही उपाय करायला पाहिजेत ज्याचा फायदा आपल्या चेहऱ्याला आणि आपल्या स्किनला होणार आहे. तर पुढचा पॉईंट मी सांगेन की पाणी जे आहे भरपूर आणि तुम्हाला जितकं पुरेसं आहे तेवढं हे दिवसभरात पिलं गेलंच पाहिजे. आता पावसाळा आहे तर थंड वातावरण आहे, आता अशा वातावरणात पाणी जास्त पिलं जात नाही, पण स्वतःला थोडीशी अशी सवय लावून घेतली पाहिजे की दिवसभरात हे पाणी पिलं गेलंच पाहिजे. कारण जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढे जे शरीरातील विषारी टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढले जातात आणि त्याच्यामुळे जो त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरसुद्धा दिसून येतो. म्हणजे चेहऱ्यावर जी आपली एक्स्ट्रा ऑइल प्रोड्यूस होतं किंवा जी ॲक्नेस पिंपल्स हा त्रास होतो तो सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो फक्त पाणी पिण्यामुळे. तर पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे. असं नाही की चेहऱ्यात आपण बाकी प्रोडक्ट्स लावतोय, स्किन केअर रुटीन फॉलो करतोय म्हणजे माझा चेहरा खूप छान दिसेल छान होईल, नाही. हे तर 50% काम करतात. मी म्हटलं जसं आपण त्वचेच्या बाहेरून जे उपाय करतोय ते तर काम करतातच, पण त्वचेच्या आतून किंवा शरीराच्या आतून सुद्धा जे उपाय करणार आहोत ते तुम्हाला 100% जे आहेत हे सगळं व्यवस्थित करायला मदत करतील. त्याच्यासाठी पाणी जे आहे दिवसभरात भरपूर प्रमाणात पिलं गेलं पाहिजे. पाणी किती प्यायचं आहे, आता तुमच्या वजनानुसार 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने तुमचं वजन किती आहे तेवढं दिवसभरात तेवढे लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे, जेणेकरून जे आहे आपली स्किन त्याच्यामुळे बघा ग्लास स्किन होते, स्किन अशी टवटवी सुद्धा दिसते, अजिबात डिहायड्रेट दिसत नाही, अजिबात ड्राय वाटत नाही, तर दिवसभर छान हायड्रेट सुद्धा दिसते. तर त्याच्यासाठी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. पुढे मी सांगेन की आता आपण काय खातो ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. म्हणजे आपण कुठल्या प्रकारचं खाणं खातो किंवा काय खातो ते सुद्धा डिपेंड करतं की आपल्या चेहऱ्यावर ग्लो येणार आहे की चेहरा आपला डल दिसणार आहे. जर तुम्हाला असं वाटतं की चेहरा नेहमी फ्रेश दिसावा, ग्लो दिसावा किंवा चेहरा उजळा दिसावा, तर त्याच्यासाठी जे आहे जंक फूड खायचं नाही आहे, साखर म्हणजे गोड पदार्थ जास्त खायचे नाही, तळलेले मसालेदार पदार्थ कमी करायचे आहेत आणि जे आहे सात्विक पदार्थ गरम ताजं अन्न खायचं आहे. त्याच्यासाठी रोज फळं खाणे, हिरव्या पालेभाज्या
किंवा सगळ्या प्रकारच्या भाज्या, ड्राय फ्रुट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या रोजच्या आहारात इन्क्लूड असतील तर नक्कीच त्याचा फरक जो आहे आपल्या चेहऱ्यात दिसून येतो आणि आपली स्किन जी आहे छान टवटवीसुद्धा दिसते आणि फ्रेशसुद्धा दिसते आणि स्किन जी आहे उजळ व्हायला सुद्धा मदत होते. तर आपण काय खातो ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. नंतर योगा करणं, मेडिटेशन करणं, एक्सरसाइज करणं, पॉझिटिव्ह राहणं, चांगला विचार करणं, चांगल्या गोष्टी करणं, आनंदी राहणं, ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा जो आहे आपल्या चेहऱ्यावर जो आहे फरक दिसून येतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. रोज एक्सरसाइज केल्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर छान एक प्रकारचा तजेला येतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा फॉलो करायच्या आहेत. आठवड्यातून एकदा फेस पॅक लावायला विसरायचं नाही आहे. आता जसं आपण रोज सीटीएम रुटीन फॉलो करतच आहोत पण आठवड्यातून एकदा जे आहे आपल्या विकली स्किन केअर रुटीनमध्ये जे आहे फेस इन्क्लूड करायचं आहे. फेस पॅक लावायला विसरायचं नाही ज्याच्यामुळे आपली स्किनवरची सगळी घाण, डेड स्किन, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, ॲक्ने वगैरे हे त्रास बरेचसे कमी होतात. तसंच आपली स्किन टाईट होण्यासाठी, स्किन उजळ होण्यासाठी आणि स्किन छान टवटवी दिसण्यासाठी सुद्धा जे आहे मदत होते. त्याच्यामुळे फेस पॅक हे आठवड्यातून एकदा लावायचंच आहे. तर ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा ज्यांना असं वाटतं की पावसाळा चालू झाला आणि माझी स्किन अजून जास्त ऑइली होतीये किंवा माझी स्किन एकदम काळवंडली आहे, मी काळी दिसायला लागली आहे किंवा एकदम डल दिसतेय, मी निस्तेज दिसतोय माझा चेहरा, तर अशांसाठी हा व्हिडिओ होता. हे सगळे जे पॉईंट्स जे आहेत किंवा ह्या सगळ्या टिप्स किंवा हॅक्स जे आहेत तुम्ही नक्की जे आहे ट्राय करू शकता. रोज करायचंच आहे कारण ह्याच्यामध्ये हे सगळं स्किन केअर रुटीन जे आहे तुम्ही रोजच्या रोज कराल आणि बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो कराल तर नक्कीच तुमच्या स्किनवर जो आहे छान तुमचा फरक दिसून येईल. जसं की म्हणजे मी कधी सांगते ना की मी आधी स्वतः अनुभव घेतल्याशी आहे असे व्हिडिओ तुमच्या शेअर करत नाही. तर या सगळ्या गोष्टी मी आधी स्वतः करून बघते आणि मला स्वतः त्याचा छान फायदा जाणवत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करते. तर या गोष्टीचा खरोखर तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही न चुकता रेग्युलर ह्या सगळ्या गोष्टी कराल. बरं, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.